टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील हे होते। ते गावचे पाटील होते। इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईचा विवाह झाला। लग्नाच्या वेळी सावित्रीबाईचे वय अवघे 9 वर्ष होते तर ज्योतिराव यांचे वय 13 वर्ष होते। सावित्रीबाईंचे सासरे म्हणजे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले। फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले। सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या। त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग मिळाला। त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले। 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी मुलींची पहिली शाळा काढली। साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षिका बनून मुलींना शिक्षण दिले। सावित्रीबाई फुले यांना शाळेच्या पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळाला। समाजातील महिलांना शिकवण्याचे महान कार्य करताना सावित्रीबाईंना अनेक संकटांना सामोरे जावे लागले। रस्त्यावरून जाता येता लोक त्यांच्या अंगावर दगड, शेण व चिखल फेकायचे। असे असतानाही सावित्रीबाई फुले या डगमगल्या नाहीत। आपले शिक्षणाचे कार्य त्यांनी चालूच ठेवले। त्यांनी स्त्रियांना सुशिक्षित सुसंस्कृत बनवले। समाजातील विषमता दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या आणि त्या चालवल्याही सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नाही। शिक्षणाच्या प्रसाराबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रातही काम केले। स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले। काही क्रूर रूढींना आळा घातला। बालजरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12-13 वर्षी विधवा होत असत। ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता। पतीच्या निधनानंतर विधवांना सती जावे लागत असे किंवा त्यांना कुरूप बनवले जाई। अशातच या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत असत। ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले। या बालहत्या प्रतिबंधक गृहातील मुलांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत। याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले। त्याचे नाव यशवंत ठेवले। केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे, संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली। 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे। काव्य फुले व 52 काशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिले। पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली। पतीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांनाही लाजवेल असे अखंड कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती म्हणून प्रसिद्ध झाल्या। इसवी सन 1890 मध्ये ज्योतिबांनी अखेरचा श्वास घेतला। तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत। त्यांनी आपला समाजसेवेचा वसा पुढे चालूच ठेवला। इसवी सन 1897 ला पुण्यात प्लेगचे साथीने थैमान घातले। सावित्रीबाई प्लेग पीडितांची सेवा करताना त्यांनाही प्लेगची लागण झाली। त्यातून 10 मार्च इसवी सन 1897 साली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी जगाचा निरोप घेतला। सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची दखल घेत
3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। अशा या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद।